नमस्कार, मी भाविक पाटील, एम बी लॉयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मीराभाईंदरमध्ये दिवसांदिवस कचऱ्याचा प्रश्न हा तीव्र होत आहे. त्यामुळेच काही सोसायट्यांमुळे दोन गटांमध्ये हानामारी होत आहे. त्याचप्रमाणे काही सोसायट्यांमधील ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा न केल्यामुळे उचलला न गेल्याच्या बातम्या या दिवसांदिवस समोर येत आहेत. त्यामुळेच आज आपण आहोत उत्तनच्या डम्पिंग ग्राउंड या परिसरामध्ये. या ठिकाणी ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा न केल्यामुळे कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, या प्रकल्पामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे अडथळे होत आहेत, या प्रकारची माहिती आपण येथील काही अधिकाऱ्यांशी जाणून घेऊयात. सर, कशाप्रकारे ओला कचरा आणि सुका कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते? आपल्या ठिकाणी दोन प्लांट आहेत. एक आपण सुका कचरा आणि ओला कचरा दोघांच्यावर आपण प्रक्रिया करतो आहे. त्या कणीवर आपला जो माल पडलेला असतो त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी सॉर्टिंग करतो. उदाहरणार्थ प्लास्टिक असेल किंवा एखादा मेटल पार्ट असेल ते सॉर्टिंग करून त्याच्यानंतर ती कटिंग केली जाते. त्यानंतर ओला कचरा आहे. ओला कचरा आपण एकत्र गोळा करतो, त्याच्यामध्ये आपण कल्चरिंग करतो. तर लोकांना एक आव्हान आहे की जो ओला कचरा आहे तो ओळामध्येच प्युअर ओळा असा गोळा करून द्या आणि जो सुका कचरा आहे तो प्युअर असा सुका कचरा द्या. त्यामध्ये इथे सॉर्टिंगला प्रॉब्लेम येतात आणि रिजेक्ट माल त्याच्यामुळे जास्त जातो. मग तो रिजेक्ट माल आहे त्याची प्रक्रिया होत नाही, तो असाच पडून राहतो कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला. त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणालाही त्याचा धोका आहे. म्हणून लोकांना आव्हान आहे की सुका कचरा सुक्यामध्ये टाका आणि ओळा कचरा ओळामध्ये टाका. एकंदरीतच डम्पिंग ग्राउंडवरती रोज किती प्रमाणावर कचरा येतो, किती टन कचरा येतो आणि किती कचरा असा येतो की ज्यामध्ये ओला आणि सुका दोन्ही कचरा विकत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास होतो? आमच्या प्लँटमध्ये जवळजवळ 350 टन इतका, 350 कधीकधी 300 कधीकधी 350 या प्रमाणात कचरा येतो. त्या कचऱ्यामध्ये मिक्स जो कचरा असतो तो मिक्स कचरा जवळजवळ 40% जवळजवळ मिक्स कचरा असतो. तो प्रोसेस होत नाही, तो डम्पिंगच करावं लागतो. स्वच्छ सुंदर मीराभाईंदर करण्यासाठी आपण देखील हातभार लावण्याची गरज आहे की नाही? त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मीराभाईंदरमध्ये महापालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे की मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच मीराभाईंदर महानगरपालिका देखील कचऱ्यावरती अतिरिक्त कर लावणार आहे. त्यानिमित्तानं मात्र मीराभाईंदरकरांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. त्यामुळेच जरी कचऱ्यावरती कर लागला तरी या प्रश्नावरती तोडगा निघणार का? तुम्हाला काय वाटतं या कचरा प्रश्नावर तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणव सावंतसोबत भाविक पाटील, मीराभाईंदर.